तुम्ही कधी 11 लाखांची पैठणी पाहिली आहे का? सोन्याच्या जरीची आणि हिरे जडवलेली 11 लाखांची पैठणी झी मराठीच्या महामिनिस्टरमध्ये भेट दिली जाणार आहे. कशी असते ही 11 लाखांची पैठणी पाहूया हा एक एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. अस्सल हिऱ्याने जडली गेली पाहिजे ही पैठणी, तरच शोभून दिसेल महामिनिस्टरला ही 11 लाखाची पैठणी. कोण पटकावणार 11 लाखांची पैठणी? लाखोंचा भाव असलेली पैठणी आहे तरी कशी? महामिनिस्टरची पैठणी झी 24 तास वर. दार उघड बये दार उघड म्हणत आदेश बांदेकर गेली 18 वर्ष होम मिनिस्टरचा पैठणी देऊन सन्मान करतात. घरोघरी आनंदाची उधळण करणारा हा झी मराठीचा लोकप्रिय कार्यक्रम. आता या कार्यक्रमातलं नवं पर्व महामिनिस्टर मध्ये मिळणार आहे तब्बल 11 लाखांची पैठणी. ही 11 लाखांची पैठणी कुठे तयार होतीये, ती कशी दिसते हे सर्व शोधण्यासाठी आम्ही पोहोचलो थेट येवल्यात. आणि आता तुम्ही पाहणार आहात ही 11 लाखांची पैठणी फक्त झी 24 तास वर. हीच ती सोन्याची जर असलेली 11 लाखांची पैठणी. येवल्यातल्या कापसे पैठणीमध्ये ही 11 लाखांची पैठणी विणण्याचं काम सध्या सुरू आहे. 11 लाखाच्या पैठणीमध्ये आम्ही सोन्याच्या जरानी पदर काढतोय. ह्या पैठणीला जवळजवळ 2 विणकर आमचे गेल्या 3.5-4 महिन्यापासून काम करतायत. महत्वाचं म्हणजे ही पैठणी तयार करणारे दोन्ही कारागीर दिव्यांग आहेत. त्यांनी तयार केलेल्या या पैठणीला महामिनिस्टर मध्ये झळकण्याचा मान मिळणार आहे. ही 11 लाखाची पैठणी बनते याबद्दल मी सांगू शकतो की हे सोन्याने सोन्याचं जर आणि जर पदराला लावले जाईल. पैठणी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय, त्यात ती पैठणी होम मिनिस्टर मध्ये मिळाली तर आणखीनच भारी. आता ही सोन्यानं मढलेली 11 लाखांची पैठणी विणून तयार होतीये. आता उत्सुकता आहे ती ही 11 लाखांची पैठणी कुणाला मिळणार आणि कोण ठरणार महामिनिस्टर याची. सायली कोलगेकर, झी 24 तास, येवला.